फक्त एकच गोष्ट आहे जी प्रचंड महत्वाची आहे तुमच्या जीवनात, ती म्हणजे तुमचं जीवन. ती अजूनही तुमच्या बरोबर आहे. ऑफिसला न जाता तुम्ही तुमची उपजीविका मिळवू शकाल. जेव्हा तुम्हाला अधिक शक्तीची गरज असते तेव्हा तुम्ही स्वतःला सुपर चार्ज करायला पाहिजे. यामुळेच मनुष्याजवळ एका विशिष्ट पातळीची बुद्धिमत्ता आहे. हा प्रश्न दिव्याचा आहे, चेन्नईवरून. नमस्कार सद्गुरु, मी माझी नोकरी गमावली या आठवड्यात आणि मला ते स्वीकारणं खूप अवघड जात आहे. मी पूर्ण मन लावून काम केलं होतं आणि सगळं चांगलं चालू होतं. मागच्या 12 वर्षात खूप कष्टाने कमावलेलं सगळं गमावताना आधीच खूप त्रासदायक आहे. मी ही परिस्थिती समजू शकते, पण झालेला एकूण तोटा मी कसा पचवू? जे फक्त माझा भूतकाळच नाही तर माझं आणि माझ्या कुटुंबाचा भविष्य काळ पण हिरावून घेत आहे. नमस्कार दिव्या, तुम्ही माझं म्हणणं काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे, कारण तुमच्या सध्याच्या अवस्थेत जेव्हा तुम्ही थोडे निराश आहात, तुम्ही सहज गैरसमज किंवा गैरअर्थ काढू शकता जे काही मी सांगतोय त्याचा. जीवनात पर्याय आहेत, पण काही वेळा ते पर्याय असे असतात. शंकरन पिल्लेची पत्नी त्यांच्या 3रा बाळाला जन्म देत होती. त्याला 2 मुली होत्या. त्याचा हट्टच होता की 3रा मुलगाच व्हायला पाहिजे. That the third one must be a boy. ही एक भारतीय समस्या आहे, ठीक आहे, पण डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले तुम्हाला मुलगी झाली. शंकरन पिल्ले अतिशय निराश झाला. डॉक्टरांनी त्याचं सांत्वन केलं, ठीक आहे तुम्हाला मुलगी झाली, पण ती एक टॉमबॉय होऊ शकते. मग शंकरन पिल्ले म्हणाला, जाऊ दे डॉक्टर, ठीक आहे, तसंही माझा दुसरा पर्याय मुलगीच होती. काही वेळा जीवनात पर्याय असेही असतात. तर 12 वर्षांचे कठोर परिश्रम, मी काही हे कमी लेखण्याचा प्रयत्न करत नाहीये. ज्या काही अडचणींचा तुम्ही सामना करताय, पण कठोर परिश्रम, 12 वर्षांच्या कठोर परिश्रमातून तुमची सुटका झाली आहे, ते थोडं तरी साजरं केलंच पाहिजे. पण माझा पगार, माझे पैसे, माझे बिल्स, घराचं भाडं, मुलांच्या शाळेची फी, yes. हो, ह्या गोष्टी आहेतच, पण या आठवड्यात आपण पहिल्या महायुद्धाचं स्मरण करतोय. त्याच्या तुलनेत त्यावेळी लोक ज्या परिस्थितीतून गेले, युद्धाच्या दृष्टीनं, दुष्काळाच्या दृष्टीनं, प्रचंड चक्रीवादळाच्या दृष्टीनं, वेगवेगळ्या प्रदेशात भूकंप, वेगवेगळ्या गोष्टी, या सर्वांच्या तुलनेत ही महामारी म्हणजे सॉफ्ट बॉल आहे. कारण हे ह्याचा परिणाम किंवा प्रभाव तुमच्या जीवनावर हा मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रतिसादावर अवलंबून असणार आहे. त्या परिस्थितींमध्ये लोकांकडे काहीच पर्याय नव्हता, ते अचानक घडलं त्यांच्याबरोबर. कुणीतरी ठरवलं युद्ध व्हायलाच हवं, बाकीचे सगळे फक्त त्यात बळी गेले, त्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता.
त्यांना फक्त मरावं लागलं. तर संबंध जग तुमच्या माझ्यासकट सगळ्यांना आर्थिक समस्या आहेत सध्या. पण आपल्या आर्थिक समस्या अशा आहेत की मग ती महामारी असो की स्टॉक मार्केटची घसरण किंवा मंदी, ते घडणारच आहे. कारण आपण अशा आर्थिक शर्यतीत आहोत जे केवळ आणखी 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 जास्त मिळवण्याबद्दल आहे. कुठेतरी काहीतरी वरखाली होणारच. हे असं बोलणं फार निर्दयी वाटू शकतं जेव्हा तुम्ही आत्ताच तुमची नोकरी गमावली आहे. पण मला तुम्ही हे समजावून घ्यायला हवंय. माझे वडील हे म्हणायचे, ते एक उच्च शिक्षित डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या नोकरीची सुरुवात एका टीबी आरोग्य केंद्रातून केली म्हैसूरमध्ये. त्यांनी असं ठरवलं होतं की किमान एक किंवा दोन वर्ष ते टीबी आरोग्य केंद्रात काम करतील. कारण त्यांची आई टीबीने वारली होती जेव्हा ते 4.5 किंवा 5 वर्षांचे होते, जास्तीत जास्त 4.5 वर्षाचे मला वाटतं. तर त्यांनी ठरवलं होतं जेव्हा मी डॉक्टर होईन तेव्हा मी एका आरोग्य केंद्रात सेवा करेन. आणि हे आरोग्य केंद्र ते असं जुळून आलं की नंतर जेव्हा त्यांनी त्यांचं घर बांधलं त्यांच्या कुटुंबासाठी तेव्हा ते खूप जवळ होतं, काही किलोमीटरच्या अंतरावर अगदी आजही. तर त्यांनी सुरुवात केली 50 रुपये पगारावर. 50 रुपये, मी म्हणतोय 50, 5 वर 1 0, 50 रुपये. ते एका डॉलरपेक्षाही कमी आहे आजच्या जगात. एक उच्च शिक्षित डॉक्टर, शैक्षणिक दृष्ट्या अगदी उच्च दर्जाचे, अप देअर. मग जेव्हा ते रिटायर झाले एक सिनियर मेडिकल ऑफिसर म्हणून किंवा मुख्य मेडिकल ऑफिसर म्हणून किंवा असंच काही भारतीय रेल्वेमधून, तेव्हा त्यांना 14,500 रुपये मिळत होते. ह्या आठवड्यात त्यांच्या मृत्यूला 1 वर्ष होईल 8 नोव्हेंबरच्या दिवशी. मी असा वाईट मुलगा आहे, मी तेव्हा तिथं नव्हतो. मी त्यांना सांगितलं होतं मी नसेन म्हणून, कारण माझ्या काही जबाबदाऱ्या होत्या. तर जेव्हा माझा भाचा, माझ्या बहिणीचा मुलगा एका आयटी कंपनीत काम करू लागला काही वर्षांपूर्वी, त्याने 35,000 रुपये पगारावर सुरुवात केली. माझ्या वडिलांनी त्याकडे पाहिलं आणि म्हणाले, अरे मूर्खा, तू कुठल्याच कामाचा नाहीस, ते तुला 35,000 रुपये देत आहेत. मी 14,500 वर रिटायर झालो. म्हणून मी म्हणतोय, पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत आपल्याकडे किती जास्त आहे, कितीतरी जास्त. म्हणून जर आपल्याला आपल्या जीवनात काटकसर करावी लागली 10-20%, तर त्याचा एवढा भाऊ करायला नको. तुमचे वडील, तुमचे आजोबा, कदाचित त्यांच्यासाठी ते शारीरिकदृष्ट्या अधिक कठीण असलं असेल, पण ते काही वाईट जीवन जगले नाहीत, ते छान जगले त्यांच्या पद्धतीनं. म्हणून जर आपल्याला थोडं मागे पडावं लागलं, तर निदान लक्षात घ्या की तुम्ही पर्यावरणाची एक मोठी सेवा करताय. आर्थिक मंदी आहे, हो हे खूप दुःखदायक आहे, कारण आपल्याला आपल्या जीवनात बदल करावे लागतायत. हे फक्त तुमच्यासाठीच नाही आहे दिव्या, आपल्या सगळ्यांना, जगातल्या प्रत्येकाला. कुणीही सुटलेलं नाही आहे की काटकसर करावीच लागेल. बरं, कुणी सुटलेलं नाही आहे म्हणणं कदाचित चुकीचं ठरेल, कारण काही उद्योग जोरात चालू आहेत, स्टॉक मार्केटमध्ये बढती आहे. म्हणजे कुणाला तरी फायदा होतोय, ती चांगली गोष्ट आहे, त्याचा राग नको धरायला.
पण पुष्कळ लोकांना त्यांच्या जीवनात काटछाट करावी लागतीये. तर हा वेगवेगळ्या पर्यावरण कार्यकर्त्यांचा उपदेश राहिलाय की आपल्याला काटछाट करण्याची गरज आहे. ती आता घडू लागलंय. मग माझी मुलं शाळेला कशी जाणार, मी घर कसं सांभाळू, मी हे कसं हाताळू, मी बँकेचं कर्ज कसं फेडू, या अडचणी आहेत. मी म्हणत नाहीये काहीच अडचणी नाहीयेत, अडचणी आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जिवंत आहात, तुमचं कुटुंब जिवंत आहे, जे लोक तुमच्यासाठी महत्वाची आहेत ते जिवंत आहेत. ते तसंच ठेवा, कारण ती सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. असा विचार करू नका की ओ मी माझी नोकरी गमावली, मी सगळं काही गमावलं. तुम्ही सगळं काही गमावलं नाहीये, फक्त एकच गोष्ट आहे जी प्रचंड महत्वाची आहे तुमच्या जीवनात, ती म्हणजे तुमचं जीवन. ती अजूनही तुमच्या बरोबर आहे. काही सोयी कमी होतील, कदाचित तुम्ही एखादं नवीन कौशल्य शिकाल की ऑफिसला न जाता तुम्ही तुमची उपजीविका मिळवू शकाल. मेक युअर लाइव्हलीहूड. हे पहा, ह्या व्हायरसने मला एक चित्रकार बनवलं बरं का. हॅलो, मी निधी गोळा करतोय फाउंडेशनसाठी आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी माझ्या पेंटिंगच्या मदतीनं. कुणाला वाटलं होतं की मी एक चित्रकार होईन? मी कधीच कल्पना केली नव्हती. मी फक्त थोडा प्रयत्न केला आणि ते काम करते. म्हणून ही वेळ आहे नवीन काही शोधण्याची, ही वेळ आहे नवीन पाहण्याची, ही वेळ आहे समृद्ध करण्याची, आपण जे आहोत त्याला. ही वेळ आपला खर्च कमी करण्याची, अनावश्यक गोष्टी मर्यादित करण्याची आणि जीवनाला काही अर्थ आणण्याची सुद्धा आहे. म्हणून हे नोकरी गमावणं त्याला अति त्रासदायक बनवू नका. इतकं अस्वस्थ होण्याची गरज नाही. दुसरा पर्याय आहे बरं का. ते असे विविध मार्ग आहेत ज्याने तुम्ही काही व्यवसाय करू शकता. कोणत्या प्रकारचा व्यवसाय आपल्याला माहित नाही, ते कदाचित काम करेल किंवा करणार नाही. मुळात तुम्ही जीवनाबरोबर संघर्ष करत नाहीये, तुमचं मन संघर्ष करतंय नोकरी नसण्याच्या अनिश्चितीमुळे. शंकरन पिल्लेने डिसेंबर महिन्यात 1 लाखापेक्षा जास्त कॅलेंडर्स खरेदी केले. 2020 कॅलेंडर्स प्रत्येकी 3 रुपयाला. 1 लाख कॅलेंडर डिसेंबर महिन्यात. म्हणून लोक म्हणाले, तुम्ही ह्याचं काय करणार आहे, वर्ष संपत आले, तुम्ही ह्याचं काय करणार? तो म्हणाला, तुम्ही चिंता करू नका, समजा जर ते परत आलं तर मी खूप सारा पैसा कमवेन. अशाच आपल्याला पुष्कळ अपेक्षा आहेत. काही अपेक्षांचा भंग होतो ती खरंच इतकी वाईट गोष्ट नाहीये. होय, काही अपेक्षांचा भंग होतो अजिबात वाईट गोष्ट नाही. ओ सद्गुरु, तुम्हाला हे बोलायला फार सोपं आहे, कदाचित तुमच्यासाठी सगळं काही छान आहे. नाही, तुमच्यावर फक्त 3-4 लोकांची जबाबदारी आहे आणि तुम्ही काळजी करताय. माझ्यावर तर हजारो लोकांची जबाबदारी आहे, खरं तर लाखोंची. आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिलाय की आम्ही काही गोष्टी करू, आम्ही माघार घेणार नाही, आम्ही ते पूर्ण करू. तर हे आणखी कठीण होणार आहे, कितीतरी जास्त काम. पण आम्ही कठोर परिश्रम करू का? नाही, आम्ही आमचा आनंद आणखी वाढवू. आम्ही आमच्या ऊर्जा आणखी वाढवू, जेणेकरून बरं का, जेव्हा तुम्हाला अधिक शक्तीची गरज असते तेव्हा तुम्ही स्वतःला सुपरचार्ज करायला पाहिजे.
तेच आम्ही करू. आम्ही आमच्या शब्दावरून माघार घेणार नाही, तुम्ही सुद्धा घेऊ नये. ज्या काही तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, कुटुंब, मुलं, आणखी जे काही तुमचं असेल, तुम्ही माघार घेता कामा नये. तुम्ही हे बघितलं पाहिजे कसं यामुळेच मनुष्याजवळ एका विशिष्ट पातळीची बुद्धिमत्ता आहे. हीच वेळ आहे ती वापरण्याची, एका ऑटोमॅटिक मोडवर स्वतःला टाकण्याची नाही. मला नोकरी मिळाली, आता मला विचार करण्याची गरज नाही आहे, मला फक्त तिथं जायचं आहे आणि परत यायचं आहे, माझ्या आयुष्यभराची सोय झालेली आहे. नाही, ही पद्धत नाही आहे जगण्याची. पोट भरणं हेच अंतिम ध्येय नाही आहे मनुष्यासाठी. पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं लागतं एवढंच, पण ते अंतिम ध्येय नाही आहे. इथं माझ्याकडे हजारो तरुण लोक आहेत, स्वयंसेवक. ते अशा गोष्टी करतायत त्यांच्या जीवनात ज्या त्यांच्या स्वतःबद्दल नाही आहेत, त्यांच्या पोटा पाण्यासाठी नाही आहेत. कारण मी त्यांच्यात असं एक वेड निर्माण केलंय की त्यांना त्यांच्या पोटा पाण्याची चिंता करण्याची गरज नाही. कारण जर तुम्हाला खरोखर सगळ्यांच्या कल्याणाची काळजी असेल तर तुम्हाला पोट भरण्याची काळजी करण्याची गरज नाही. जग तुमची काळजी घेईल शक्य तेवढी. जर तुम्ही कसे जगता याबद्दल चोखंदळ नसाल, नाही नाही, बहुतेक वेळेला अडचण ही असते की तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांपेक्षा जास्त चांगलं जगायचं असतं. त्यामुळेच ही एक न संपणारी अडचण आहे. ह्या स्पर्धेत प्रत्येकापेक्षा किंवा कोणापेक्षा तरी चांगलं होण्याच्या प्रयत्नात किती मूर्ख गोष्टी मनुष्य करतायत हे अविश्वसनीय. तर तुमचं काम परिस्थितीशी जुळलं पाहिजे. कधीच अशी अपेक्षा करू नका की परिस्थिती नेहमी सारखीच असावी. नेहमीच अशीच, नेहमीच तुमच्याकडे नोकरी आहे, नेहमीच असं घडलं पाहिजे. नाही, तुमचं काम तुम्ही सध्या असलेल्या परिस्थितीला पूरक असलं पाहिजे. एकदा असं घडलं, तीन महिला चर्चा करत होत्या की काय नेसायचं संध्याकाळच्या पार्टीसाठी जिथं त्या चालल्या होत्या. मग त्यातली एक म्हणाली, नाही नाही, तुम्हाला हवं ते तुम्ही नेसू शकत नाही, तुम्ही त्याच रंगाचे कपडे घातले पाहिजेत जो तुमच्या नवऱ्याच्या केसाचा रंग आहे. मग एक म्हणाली, ठीक आहे, माझ्याकडे काळा ड्रेस आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, मी तोच घालणार आहे. दुसरी म्हणाली, ओ, मला वाटतं मला जाऊन खरेदी करावा लागेल, माझ्याकडे करड्या रंगाचा ड्रेस नाही आहे, मला जाऊन खरेदी करावा लागेल, मला जाऊन काळा पांढरा मिक्स रंगाचा ड्रेस आणावा लागेल. तिसरी घाबरली आणि म्हणाली, अरे देवा, मी पार्टीलाच येत नाहीये,